नमस्कार मित्रांनो, आजचा शासन निर्णय। राज्यातील शाळांमध्ये 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना सुरू करण्यात आलेल्या आहेत 29 ऑक्टोबर 2020 पासून। यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण, दुरुस्त शिक्षण, टेलिकाउन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांवर चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षाविषयक उपाययोजनांवर मार्गदर्शनासोबत जुळलेल्या परिक्षणामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तसेच या विभागासंदर्भातील 15 जून 2020 रोजीच्या परिपत्रक सूचनांचे पालन करावे अशा प्रकारचा हा आदेश आपल्यासमोर आलेला आहे। त्याची अंमलबजावणी तात्काळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मार्गदर्शक सूचना अशा प्रकारच्या आहेत। या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्याला काम करावयाचं आहे। शाळा निर्जंतुकीकरण करणे आणि सर्व अभिलेखे अद्ययावत करणे, विद्यार्थ्याशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन ऑफलाईन करणे अशा प्रकारचा हा शासनाने आपल्यासमोर आलेला आहे। तर याची अंमलबजावणी तात्काळ होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून याची सर्व शिक्षकांनी कृपया दखल घ्यावी आणि ही माहिती इतरांना शेअर करावी। धन्यवाद।